आज आंतरराष्ट्रीय समपार रेल्वे फाटक सुरक्षा दिवस आहे. यानिमित्त रेल्वेद्वारे इतर ठिकाणी मोठ्या संख्येत समपार फाटक सुरक्षा दिवसाची जनजागृती सुरू आहे. पण अकोल्यात मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर येत असून लोकांचे जीव तर यामुळे धोक्यात येत आहे, त्याचबरोबर रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. सावधान, नागरिकांची अशी चूक जीवघेणी ठरू शकते. अकोल्यात रेल्वेद्वारा जागृतीचा अभाव. इतर ठिकाणी रेल्वेची मोठी जनजागृती. समपार फाटक सुरक्षा दिवशीच मोठी चूक. आंतरराष्ट्रीय रेल्वे समपार फाटक सुरक्षा दिवस आज आहे. यानिमित्त राज्यात इतरत्र रेल्वे फाटकांवर जागरूकता करण्यात येत आहे. समपार फाटक सुरक्षा जागरूकतेचे हे पोस्टर राज्यातील इतर ठिकाणचे आहे, पण अकोल्यात मात्र समपार जागरूकता काय, कुठलीच उपाययोजना होताना दिसत नाही. बंद फाटकाच्या मधात चारचाकी आणि दुचाकी गाड्या आल्याचे चित्र आज न्यू तापडिया नगर येथे होते, तर मागून मेमू जाताना दिसत होती. ही रेल्वेची मोठी चूक असून हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असताना अशा प्रकारे रेल्वे गेटमध्ये चारचाकी गाडी आणि दुचाकी गाडी असणे हे धोक्याचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय रेल्वे समपार फाटक सुरक्षा दिवस आज आहे, पण अकोल्यातील रेल्वेद्वारा कुठलीच जागरूकता होताना दिसत नाही. दुसरीकडे अकोल्यात न्यू तापडिया नगर उड्डाणपूल गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिक स्वतःच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम अतिशय धीम्या गतीने आणि जुन्या पद्धतीने सुरू आहे. हजारो लोकांना या ठिकाणी रोज रेल्वे गेटची अडचण होत आहे. या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अधोरेखित होत असून रेल्वे नियमांना तिलांजली दिल्या जात आहे. अशा प्रकारे नागरिकांनी गेट क्रॉसिंग केले तर मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.